तीन राज्यांमध्ये भाजपला यश मिळताना दिसतंय, तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसनं यश मिळवलं. सत्ता बदल होताना दिसतोय तेलंगणामध्ये, कारण सध्या जे कल आलेत तेलंगणाचे त्यानुसार काँग्रेस 66 जागांवर यशस्वी होताना दिसतंय, तर बीआरएस 40 जागांपर्यंतच थांबताना दिसतंय. भाजपला तेलंगणामध्ये सध्या फक्त 9 जागांवर आघाडी मिळालेली आहे. तेलंगणामधली टक्करच मुळात बीआरएस आणि काँग्रेस यांच्यामध्ये होती. जवळपास 10 वर्ष बीआरएसची सरकार तेलंगणामध्ये होतं. तेलंगणाच्या स्थापनेपासून बीआरएस सत्तेवर आहे, मात्र आत्ता तेलंगणामधून बीआरएस आणि काँग्रेसच्या कट्टर लढतीमध्ये काँग्रेस पुढे सरकताना दिसते. आफताब शेख आपल्याला तेलंगणामधली आत्ताची अपडेट देते. तेलंगणामधली आत्ता काँग्रेसची जी आघाडी आहे ती कायम राहताना दिसते आफताब. अर्थातच कविता, जेव्हापासून निकालाचे कल हाती यायला लागलेत तेव्हापासून जी काँग्रेसची आघाडी आहे ती कायम आहे, आणि त्याचाच उत्साह जो आहे तो तेलंगणाच्या या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. काँग्रेसचे कार्यकर्ते जे ते मोठ्या संख्येनं एकवटलेले आहेत, आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएसनं निवडणूक लढवली होती ते मुख्यमंत्री केसीआरच कामारेड्डीच्या मतदारसंघातून जिथे ते लढतायत तिथं मागे पडल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. जवळपास 2500 मतांची आघाडी जी आहे ती रेवंत रेड्डी यांनी घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्त्यांचा एक मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. काँग्रेसच्या सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा रेवंत रेड्डी असतील, या सगळ्यांवरती दुग्धाभिषेक जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी करतायत, पुष्पवृष्टी करतायत, त्यांच्या प्रतिमा हातात घेऊन जो आहे तो जल्लोष या ठिकाणी कार्यकर्ते साजरे करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर काँग्रेसनं सिक्स गॅरंटी प्रोग्राम जो आहे तो जाहीर केला होता, आणि त्याला पसंती जी आहे ती तेलंगणाच्या जनतेनं दिली असं म्हणावं लागेल, आणि तोच उत्साह जो होतो या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर बीआरएसनं आकर्षक योजना सांगून दावे केलेले होते, शेतकरी आणि महिलांचे सरकार आहे असं सांगितलेलं होतं, मात्र त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी तेलंगणाच्या जनतेनं केलं आहे असं बघावं लागेल. कारण सुरुवातीचे जे कल सांगतायत त्यानुसार 66 जागांवरती काँग्रेसची आघाडी आणि अवघ्या 40 जागांवरती बीआरएसची आघाडी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. हेच कल जे आहेत ते अंतिम निकालापर्यंत कायम राहतात का हेही पाहावं लागणार, कारण 60 मॅजिकचा आकडा आहे, आणि हे आकडा जर काँग्रेसनं गाठला तर सत्ता बदल जे आहे ते तेलंगणामध्ये यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. 2014 साली तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर दोन निवडणुका सलग ज्या आहेत त्या बीआरएसनं जिंकलेल्या होत्या, मात्र यंदाच्या वर्षी निवडणूक जी आहे ती बीआरएसकडनं खेचून जो आहे तो गड जो आहे तो काँग्रेसकडे जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसनं प्रचंड अशी मेहनत जी आहे ती तेलंगणामध्ये घेतलेली होती. राहुल गांधी यांच्या मोठ्या सभा ज्या आहेत त्या तेलंगणामध्ये झालेल्या होत्या, प्रियंका गांधी यांच्या सभा ज्या आहेत त्या तेलंगणामध्ये झालेल्या होत्या, आणि त्याचं कुठंतरी फलित जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातले नेते माणिकराव ठाकरे जे आहेत ते 10 महिन्यापासून तेलंगणामध्ये होते, आणि या सगळ्या नेत्यांचं कष्टाचं फळ जे आहे ते या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्याचा जल्लोष जो आहे तो काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस कमिटी समोर साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे, जवळपास 10 वर्षांनी जेव्हा एखाद्या राज्यामध्ये आपली सत्ता येते त्यावेळेस कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितच समजण्यासारखा आहे. आणि तेलंगणाचा निकाल हा अनेक अर्थांनी खूप महत्वाचा ठरणार आहे, कारण दक्षिणेकडे सरकण्याचा आणखी एक मार्ग भाजपसाठी हा होता, मात्र तो मार्ग सुद्धा आजच्या निकालांना बंद झाला. त्यामुळे भाजपचा जो प्रयत्न होता की इथे आपली स्थान बळकट करायचं ते होताना दिसत नाहीये. कर्नाटकच्या निकालानंतर तेलंगणा हा भाजपसाठी एक महत्वाचं राज्य मानलं जात होतं, पण इथे भाजपला अजिबात फारसं यश मिळताना दिसत नाहीये. आणि याशिवाय तेलंगणामध्ये जी बीआरएसची सत्ता होती त्यांचे जे प्रमुख नेते आहेत केसीआर, हे नेमके एनडीएकडे एनडीए सोबत असणार की इंडिया सोबत असणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे केंद्रीय राजकारणामध्ये बीआरएस हा पक्ष देशभरात पसरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची भूमिका काय असणार हे महत्वाचं राहणार होतं. मात्र तेलंगणाचा निकाल त्यांच्या भूमिकेवर काय परिणाम करतो